पाण्यावर प्रेम करणाऱ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या बंधू आणि भगिनींना, जेवढे लोक आत आहेत तेवढेच लोक बाहेर आहेत, तरी मी पोहोचत नसलो तरी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो. आज जे काय मला मिळालेलं आहे ते माझं नाही, समोर बसलेल्या सगळ्या लोकांचं प्रेम आहे. म्हणून औद्योगिक वसाहतीतील फॉर्म्युला इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड सदर कंपनी ही गेल्या 25 वर्षापासून औद्योगिक क्षेत्रात ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये काम करते. विविध प्रकारच्या वाहनांचे स्पेअर पार्ट बनवण्याचे काम येथे केले जाते. परंतु सदर कंपनी व्यवस्थापन व कंपनीचे मालक त्यांच्याकडे काम करणाऱ्या कामगारांना कामगार कायद्यानुसार कोणत्याही सोयी सवलती देत नसल्याचा आरोप करण्यात आलाय. या कंपनीतील बहुसंख्य कामगारांनी अखिल भारतीय मराठा सेवा संघ प्रणित कामगार संघटनेचे सभासदत्व स्वीकारले. कामगारांना वर्षानुवर्षे काम करून देखील कायम केले जात नाही. कामगारांना प्रोव्हिडंट फंडची सुविधा दिली जात नाही, ESIC ची सुविधा दिली जात नाही, तसेच किमान वेतन देखील दिले जात नाही. अशा अनेक सोयी सुविधा दिल्या जात नसल्याने कामगारांनी त्याबाबत विचारणा केली आहे. तर अशा वेळी कामगारांना कामावरून काढून टाकले जाते. तसेच कामगारांच्या समाधानासाठी काही वेगळ्या नावाच्या फॉर्म काढून त्यांना त्या फॉर्मच्या नावाने नेमणूक पत्र दिले जात असल्याचा आरोप अखिल भारतीय मराठा सेवा संघ प्रणित कामगार संघटनेच्या पत्रकार परिषदेत करण्यात आलाय. अखिल भारतीय मराठा सेवा संघ प्रणित कामगार संघटना आपली जी आहे, तिथे आम्हाला काही कामगार आपले सभासद झाले. तर कामगारांचा मूळ प्रश्न असा होता की कंपनीमध्ये कामगारांना मिनिमम वेजेस म्हणजे किमान वेतन किंवा ESIC PF या मूलभूत सुविधा कंपनी देत नाही, आणि त्यामुळं कामगार सभासद होऊन त्यांनी त्या ठिकाणी युनियन केली. नेमक्या मूलभूत सुविधा त्याच किमान वेतन पाहिजे किंवा ESIC असेल, PF असेल, किंवा एखाद्या कामगाराला काही लोन काढायचं आहे घरापासून तर ते त्यांना तिथं भेटत नव्हतं, आणि या सगळ्यांना ते कंटाळून आणि मग ते आपल्या संघटनेचे सभासद झाले. 15 ते 20 कामगारांना तिथं कंपनीला जेव्हा माहिती झालं की इथं हे कामगार युनियन लावताय संघटनेचे सभासद झाले, तर त्वरित कंपनीने कामगारांना कामावरून काढून टाकले. ते सर्व जाती धर्माचे लोक काम करत असताना कंपनी त्यांना कोणत्याही प्रकारची सुविधा देत नाही. तरी मी प्रदेश संघटक म्हणून व माझे संघाचे सर्व पदाधिकारी आम्ही तेथील कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी शेवटपर्यंत लढा देऊ आणि शिंदे सरकारकडे जाऊन ह्या मागण्या आम्ही मागू. अखिल भारतीय मराठा सेवा संघ प्रणित कामगार संघटना आपली जी आहे, तिथे आम्हाला काही कामगार आपले सभासद झाले. तर कामगारांचा मूळ प्रश्न असा होता की कंपनीमध्ये कामगारांना मिनिमम वेजेस म्हणजे किमान वेतन किंवा ESIC PF या मूलभूत सुविधा कंपनी देत नाही, आणि त्यामुळं कामगार सभासद होऊन त्यांनी त्या ठिकाणी युनियन केली. सुविधा त्याच किमान वेतन पाहिजे किंवा ESIC असेल, PF असेल, किंवा एखाद्या कामगाराला काही लोन काढायचं आहे घरापासून तर ते त्यांना तिथं भेटत नव्हतं, आणि या सगळ्यांना ते कंटाळून आणि मग ते आपल्या संघटनेचे सभासद झाले. संघटनेचे सभासद कामगारांना 15 ते 20 कामगारांना तिथं कंपनीला जेव्हा माहिती झालं की इथं हे कामगार युनियन लावताय संघटनेचे सभासद झाले, तर त्वरित कंपनीने कामगारांना कामावरून काढून टाकले. वसाहतीमध्ये फॉर्च्युना इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड या नावाची कंपनी आहे. या कंपनीमधील बहुसंख्य कामगारांनी आमच्या अखिल भारतीय मराठा सेवा संघ प्रणित कामगार संघटनेचे सभासद झालेले. त्या कंपनीमध्ये काम करत असताना या कंपनीतील कामगारांना कंपनी व्यवस्थापन व मालक कुठल्याही प्रकारच्या कामगार कायद्यानुसार सोयी सवलती देत नव्हते. वर्षानुवर्षे त्या कामगारांकडून काम करून घेतलं जातं, पण त्या कामगारांना परमनंट देखील केलेलं नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज शासनाच्या नियमानुसार सर्व कंपन्यांना किमान वेतन कायदा लागू आहे, पण त्या कंपनीचे व्यवस्थापन आहे अक्षरशः किमान वेतन कायदा पाळत नाही आहे. म्हणजे कामगार कायदे हे पायदळी तुडवत आहे, आणि या सगळ्या या गोष्टींना वाचा फोडण्यासाठी आम्ही कामगार आयुक्त कार्यालयाकडे देखील पत्रव्यवहार केलेला आहे. त्यानंतर अजून त्या कामगारांना अजून जास्तीत जास्त न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही मंत्रालयात
मुख्यमंत्री साहेबांची देखील भेट घेणार आहे, कामगार मंत्री साहेब असेल त्यांची सुद्धा भेट घेणार आहे, संबंधित जे कोणी शासकीय यंत्रणा असेल त्यांच्या मार्फत या कामगारांना जास्तीत जास्त न्याय कसा मिळेल आम्ही त्याचा प्रयत्न आमच्या संघटनेच्या वतीने करण्यात येणार आहे. आमच्या संघटनेचे प्रदेश संघटक किशोर भाऊभरू, त्यानंतर प्रदेश उपाध्यक्ष पंकजी सोनवणे व कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज गायधनी व इतर पदाधिकारी आम्ही शेवटपर्यंत ह्या कामगारांना न्याय मिळवण्यासाठी देण्यासाठी लढा देत राहणार आहोत. अखिल भारतीय मराठा सेवा संघ प्रणित कामगार संघटना असून आमची फॉर्च्युनर कंपनीमध्ये आम्ही युनियन लावत असताना तिथले जे सभासद झालेले कामगार आहे ते कामगारांना सभासद होताच कंपनीने कामावून काढून टाकलं. त्यानंतर आम्ही ही जी सर्व गोष्ट ही कामगार आयुक्तांना वेळोवेळी पाठपुरावा करत असून व शिंदे सरकारकडे पण हा पाठपुरावा करणार असून आणि आम्हाला याचा पूर्णपणे विश्वास आहे का हे जे सरकार आहे शिंदे सरकार हे कामगारांचं सरकार आहे, शेतकऱ्यांचं सरकार आहे आणि गोरगरिबांचं सरकार आहे, सामान्य जनतेचं सरकार आहे. आम्हाला व कामगारांना व आमच्या संघटनेनं न्याय मिळवून देईल शिंदे सरकार असा आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे, हीच मी अपेक्षा करतो. सदर फॉर्म्युला इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची कामगार आयुक्त कार्यालय नाशिक व इतर शासकीय यंत्रणांनी संबंधित आस्थापनेची चौकशी करून कामगारांची आर्थिक व शारीरिक पिळवणूक थांबवावी, अन्यथा अखिल भारतीय मराठा सेवा संघ प्रणित कामगार संघटना व संघटनेचे सभासद कामगार हे कामगार उपायुक्त कार्यालय सातपूर नाशिक यांचे कार्यालयावर तीव्र असे आंदोलन करून कामगारांना न्याय मिळवून देतील असा इशारा देखील यावेळी देण्यात आला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस शिवश्री मनोज बोराडे, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष शिवक्रांती योगी ज्ञानेश्वर गायधनी, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष शिवश्री पंकज सोनवणे व महाराष्ट्र प्रदेश संघटक शिवश्री किशोर बरू आदी उपस्थित होते. न्यूज महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे.